धुळे शिरपूर तालुक्यात भाजपला आपला गड राखण्यात यश आलेलं आहे. 99% ग्राम पंचायतीवर भाजपचा झेंडा फडकलेला आहे. धुळे शिरपूर तालुक्यात भाजपाला आपला गड राखण्यात यश आले. 99% ग्राम पंचायतीवर भाजपाचा झेंडा फडकलाय. या ठिकाणी माजी मंत्री तथा विधान परिषद सदस्य अमरीशभाई पटेल यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मुळात शिरपूर तालुका हा अमरीश पटेल यांच्या हक्काचा गड मानला जातो. अमरीश पटेल यापूर्वी काँग्रेसमध्ये असल्यामुळे स्वातंत्र्यापासून सर्वच निवडणुकांमध्ये काँग्रेसला यश मिळालं होतं. मात्र अमरीश पटेल यांच्या भाजपा प्रवेशानंतर पहिल्यांदाच भाजपानं बाजी मारली आहे. ग्रामपंचायतमध्ये शिरपूर तालुक्याची इतकी ग्रामपंचायत झाली आहे, त्याच्यामध्ये सगळीच ग्रामपंचायत बहुतेक हे भारतीय जनता पार्टीचे लोकांनी निवडून आणलेली आहे. आम्ही तसं पाहिलं तर ग्रामपंचायतमध्ये लक्ष घालत नाही. आमचे कार्यकर्ता असतात, काही काही वेळी दोघे पार्टी आमची असती, आणि त्याच्यामध्ये हे लोक सर्व निवडून आलेले आहेत, त्यांना सगळ्यांना मी अभिनंदन करतो. आणि ह्या तालुक्यामध्ये आमदार निवडून गेला म्हणजे सगळं संपलं असं नाही आहे. तर आम्ही जिल्हा परिषदमध्ये बी लक्ष घालतो. आम्ही 12-5 वर्ष आमचे आमदार हे स्वतः तालुक्यामध्ये लक्ष घालतात, सगळे विकासाच्या कामामध्ये लक्ष घालतात, सर्व पर्सनल कामामध्ये बी आम्ही लक्ष घालतो. आणि खास करून एज्युकेशनमध्ये बी आम्ही मोठ्या प्रमाणाने ह्या तालुक्यामध्ये जास्त म्हणजे जास्त आमची मुलं कसे एम्प्लॉय होईल त्याबाबतीत लक्ष घालून या तालुक्याच्या विकासामध्ये पाणी आणि शिक्षण या दोघांवर आमचं पूर्ण लक्ष आहे. आणि त्यामुळे आमचा तालुका डेव्हलप झाला आहे, आणि त्यामुळे लोक आमच्या मागे आहे असा मी मानतो. आणि त्यामुळे तालुक्यामध्ये हा मोठ्या प्रमाणाने यश मिळालेलं आहे. मी सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो, सर्व नेत्यांचे अभिनंदन करतो, आणि सर्व मतदारांचे अभिनंदन करतो की त्यांनी शिरपूर तालुक्यामध्ये आमच्या मागे आहे हे सगळ्यांनी दाखवून दिलं आहे. हे महत्त्वाची गोष्ट आहे आणि आपण आमच्या मागेच राहतात त्याबद्दल संपूर्ण तालुक्याच्या लोकांच्या मी मनापासून आभार मानतो, मतदारांचा आभार मानतो, निवडून आलेले कॅन्डिडेटच्या अभिनंदन करतो.